उन्हाळी सुट्ट्या म्हटलं की अनेकांना लहानपणीचे मैदानी खेळ आठवत असणार, पण हल्लीची पिढी संगणक किंवा मोबाईलवर डिजिटल खेळांमध्ये मग्न आहे. या पिढीला पुन्हा मैदानात उतरवण्याचं काम कौलखेड भागातील काही सुज्ञ महिलांनी हाती घेतल्यानं आज पुन्हा एकदा मैदानी खेळानं बाजी मारली आहे. तंत्रज्ञानाच्या या जाळ्यात मैदानी खेळ केवळ आठवणीपुरते स्मरणात राहिले आहेत. आजच्या पिढीला या खेळांबद्दल फारसं काही माहिती नसल्यानं मैदानी खेळाऐवजी चार भिंतींच्या आत खेळल्या जाणारा कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी सारख्या क्रीडा प्रकाराकडे मुलांचं आकर्षण वाढू लागलं आहे. तर 90% बच्चे कंपनीला स्मार्टफोनचं वेड लागलं आहे. मात्र पूर्वी मैदानी खेळांमुळे लहान मुलांचा नियमित व्यायाम व्हायचा, त्यामुळे निरोगी आरोग्यही राहायचं. कालांतराने मैदानी खेळ कालबाह्य झाल्यानं मुलांच्या शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम पडू लागला, त्यामुळे लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. मुलांचा बौद्धिक विकास होत असला तरी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ तितकेच महत्वाचे आहेत. हीच बाब लक्षात घेऊन कौलखेड येथील काही सुज्ञ महिला व तरुणी एकत्र आल्या आणि सर्वांना आश्चर्यचकित करत हरवलेले खेळ जसे खो खो, लगोरी, आंधळी कोशिंबीर यासह इतरही खेळ पुन्हा एकदा मैदानावर आणले. एवढंच नाही तर त्यांनी चिमुकल्यांना देखील या खेळांचा परिचय करून दिला आहे. बच्चे कंपनी देखील या खेळांचा आस्वाद घेत मैदानावर उतरली आणि तरुणाई सोबत धम्माल केली. तरुणाईच्या या प्रयत्नांनी आज पुन्हा एकदा काळाच्या ओघात हरवलेल्या मैदानी खेळांनी बाजी जिंकली आहे. आज मोबाईल आणि कम्प्युटरचं युग सुरू आहे आणि त्यामुळे कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत, मुलं परीक्षा झाली की तसंही आपल्या वडिलांचे मोबाईल वगैरे घेऊन नेट प्रत्येकाच्या घरोघरी आता प्रत्येक मोबाईलमध्ये नेट आलेलं आहे, त्यामुळे सर्वच मुलं गेम वगैरे सर्व आणि जास्तीत जास्त फोटो वगैरे हे पाहत बसतात, त्यामुळे मुलांना बाहेरचे खेळ वगैरे अजूनही काही जमत नाही. आणि शाळा अशा असतात की शाळेत सकाळी 7 वाजतापासून गेल्यानंतर मुलांना दुपारपर्यंत वेळसुद्धा मिळत नाही, तिकडून आले की पूर्ण थकून जातात आणि मुलांना खेळायलासुद्धा वेळ मिळत नाही. शाळेत जो पिरियड मिळतो तो थोडाफार असतो, त्यामुळे पारंपरिक जे आपले खेळ आहेत जुने, हे जुने खेळ मुलांना माहीत सुद्धा नाहीत आणि खेळले जात नाहीत, त्यामुळे लहान लहान मुलांसुद्धा आज बऱ्याच रोगाचे प्रमाण वाढलेले आहे. लहान मुलांचे डोळे जात आहेत, हे सर्व कारण मोबाईल आणि कम्प्युटर टी व्ही याचेच आहेत. तर होता होईपर्यंत आपले मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जे आता आपण खेळ खेळलो आहे, लगोरी, धाबाधुबी, लंगडी असे काही गेम आहेत की जे मैदानी खेळ खेळले जातात, हे मैदानी खेळ खेळल्यामुळे आरोग्यही चांगलं राहते आणि मुलांची शारीरिक वाढ होते, मानसिक विकासही होतो, मुलांचा व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा वाढतो आणि खेळाचे हे खेळायसाठी सुद्धा ते प्रगतीत जातात. मैदानी खेळांपासून दूर राहिल्यानं महिलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होताना दिसून येत आहेत, म्हणून महिलांनीही मैदानी खेळ खेळणं महत्वाचं आहे असं मत व्यक्त केलं आहे छाया काळे यांनी. आणि मुलांचे गेम वगैरे चालू करण्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे की मुलं खेळले पाहिजे, मोबाईलवर खेळणे, टी व्ही पाहणे हे थोडं कमी केलं पाहिजे. मेन म्हणजे आज पहिल्या बाया ज्या होत्या त्या खूप कामं करायच्या, जात्यावर दळणे, पाणी ओढणे, सारवणे, पण आजकाल हे सगळं बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे मुलींचे म्हणजे खूप लठ्ठपणा आणि त्यांना कामाचा खूप आळस आहे. गेम त्याच्यामुळे थोडंफार गेम जर खेळलो तर त्यांना हे होईल व्यायाम. डॉक्टरनी पण ते सांगितलेलं आहे की मुलींना व्यायाम करा, अभ्यासही बसूनच करतात, खेळणे बंदच आहे, त्याच्यामुळे थोडं खेळलं तर त्यांना त्यांच्या शरीराला चांगलं हे भेटील, पुढे चालून डॉक्टरची मेडिसिनची गरज बिलकुल पडणारच नाही. मैदानी खेळ खेळणं हा शारीरिक व्यायामासाठीचा उत्तम पर्याय, मात्र शाळा कॉलेज संपल्यानंतर कामधंद्यामध्ये व्यस्त झालेल्या अनेकांच्या आयुष्यातून खेळ हा शब्दच निघून जातोय. ज्यांना खेळण्याची आवड असते तसंच काम संपल्यावर अथवा सुट्टीच्या दिवशी खेळण्याची इच्छा असते अशांना परिसरात मैदान उपलब्ध नसणं, टीम नसणं अशा अनेक कारणांमुळे आपली आवड बाजूला ठेवावी लागते. या सर्व समस्यांवर उपाय शोधून कौलखेड भागातील महिलांनी मैदानी खेळांना नवसंजीवन देण्याचा विडा उचलला आहे. मैदानी खेळांमुळे मुलांना शिस्त तसंच एकोप्याने राहण्याची सवय लागते, तसंच अभ्यास आणि इतर कामांमुळे ताण आला असेल तरी तो मैदानी खेळांमुळे दूर होतो. या खेळांमुळे मुलांच्या मानसिक विकासाला गतीही मिळते. अक्षय गवळी, UCN न्यूज, अकोला.